अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। सरकारच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या माध्यमातून त्यांचे जो सीएसआर ऍक्टिव्हिटी आहे त्यांच्या माध्यमातून आपले दरवर्षी ते आपल्याकडे असणारे ट्युबरक्युलोसिस या टीबीच्या पेशंटला ते एक अन्नदानचा वाटप करतात। त्या अन्नदानमध्ये तेल आहे, दाल आहे आणि इतर घरात लागणारे सामान जसे वॉशिंग पावडरचे डिटर्जंट आहे। या दान देण्याबद्दल मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो। जळगाव जिल्ह्याला टीबी मुक्त करण्यासाठी आपले आरोग्य यंत्रणा फार कष्ट घेत आहे आणि ज्या आजच्या डेटमध्ये टीबी ग्रस्त लोक आहे त्या लोकांच्या व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये दोन हिस्सा फार महत्वपूर्ण असतो। सर्वप्रथम आहे की जो टीबीचे पेशंट्स आहेत त्यांचं औषध व्यवस्थित चालला पाहिजे। त्याच्यासाठी मी विशेषतः आपल्या आशा कार्यकर्त्यांच्या एमपीडब्ल्यूंचा विशेष आभार व्यक्त करतो की ते घरोघरी जाऊन त्या लोकांना जो डॉट्सचा जो गोली आहे ते व्यवस्थित वेळेवर देत आहे आणि त्याच्यामुळे जो टीबीमुळे आजार झालेले पेशंट्स आहेत ते आजारमुक्त होण्याचं पण प्रमाण या जिल्ह्यामध्ये मोठं आहे। दुसरा विषय आहे की त्यांचा व्यवस्थित पोषण आहार व्यवस्थित असला पाहिजे, ते आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचा पावडर असेल आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या न्यूट्रिशनमध्ये अडचणी येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आपलं ऑर्डिनन्स फॅक्टरी सारखी संस्थान याच्यामध्ये पुढे येऊन टीबीच्या पेशंट्सना मदत करतात त्याच्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो। आदरणीय पंतप्रधान महोदयांनी या जिल्ह्याला आणि राज्य आणि देशाला टीबी मुक्त करण्यासाठी एक टार्गेट सेट करून दिलेलं आहे, त्या दिशेने आपल्या जिल्ह्याचा आरोग्य विभाग असेल आणि सगळे त्याच्या अंतर्गत काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स, एमपीडब्ल्यू, सीएचओस इत्यादी असेल ते त्याच्यासाठी कष्ट घेत आहे। मी लोकांना विनंती करतो की टीबी पासून आपल्याला सुरक्षा करावा, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावा, त्याच्यासाठी म्हणजे टीबी बद्दल जाणून घ्यावा आणि आपलं पोषण व्यवस्थित ठेवून टीबी मुक्त जळगाव करण्यासाठी आपण आपला हातबल द्यावा। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।